नमस्कार, रेणुकास किचन मॅजिक मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत एक पारंपरिक पद्धतीची रेसिपी जी नागपंचमी, गौरी, गणपती, जन्माष्टमी साठी प्रसादाकरता बनवले जाणाऱ्या ओलवलेल्या गव्हाच्या सारणातील करंजा। तर चला आपण पटकन बघूयात की ह्या पारंपरिक करंजा कशा बनवायच्या आहेत। सर्वात अगोदर पिठी बनवण्यासाठी इथे माझ्या मम्मीने 1 किलो गहू घेतलेले आहेत, ज्याला आपण 1 ते 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि लगेच निथळायसाठी एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे। गव्हातलं पूर्ण पाणी निथळून झाल्यानंतर याला आपल्याला सावलीत फॅन खाली पूर्ण कोरडे करून घ्यायचे आहेत 7 ते 8 घंटे। गहू दळून आणलेत, आता याला आपण एका चाळणीने चाळून घेऊया। गहू ओलवल्यामुळे याचा जो कोंडा आहे हा पूर्णपणे असा बाजूला निघालेला आहे, बघा चाळणीमध्ये, आणि खाली आपली पिठी तयार आहे। अशाच प्रकारे आता आपल्याला आपली सगळी पिठी तयार करून घ्यायची आहे चाळून। करंजीची पारी बनवण्यासाठी 1 वाटी मैदा आणि 1 वाटी रवा घ्यायचा आहे आपल्याला। यामध्ये आता थोडस स्वादानुसार मीठ टाकून घेऊया आणि 1 चम्मच तेल टाकायचं आहे। आता याला आपल्याला छान घट्टसर भिजून घ्यायचं आहे आणि याचा छान घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे। याचा छान गोळा बनवून घेतलेला आहे आपण, आता याला आपल्याला आता 1 तासासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे आणि याचा रवा छानपैकी फुगून येईल। काढून घेतलेली पिठी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आम्ही। आता साधारण 1/2 किलो पिठी पीठ असेल हे, तर याला 1 मोठी वाटी साखर घेतलेली आहे, थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहे, किशमिश, चारोळी, काजू बदाम आणि 7 ते 8 इलायच्या घेतलेल्या आहेत आणि 1 वाटी तूप। तर तूप आपल्याला आवश्यकतेनुसार वापरायचं आहे। सर्वात अगोदर आता आपण ही जी पिठी आहे ही आपल्याला कढईमध्ये तुपामध्ये छान परतून घ्यायची आहे। खमंग याचा कलर चेंज होईपर्यंत आपण छानपैकी याला कढईमध्ये परतून घेऊया आणि थोडं थोडं यामध्ये तूप टाकत जायचं आहे। मिक्सरच्या पॉटमध्ये जी आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे ही टाकायची आहे। यामध्येच आपण ज्या 7 ते 8 विलायच्या घेतलेल्या आहेत ह्या सुद्धा टाकून द्यायच्या आहेत आणि याला आता छानपैकी बारीक करून घेऊयात आपण मिक्सरमधून। साखर मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे, याला आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि या मिक्सरच्या भांड्यामध्येच आता आपण जे काजू बदाम घेतलेले आहेत हे ओबडधोबड आपल्याला ग्राइंड करायचे आहेत, पावडर नाही करायची आहे। आपली पिठी एकदा चेक करून घेऊया, बघा छान खमंग अशी आपली पिठी भाजलेली आहे आणि आपल्या पिठीचा कलर सुद्धा छान चेंज झालाय। आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत जे आपण मिक्सरमधून ग्राइंड केलेले आहेत ओबडधोबड आणि गॅसची फ्लेम आता आपण बंद करून देऊया। पिठी हलकी गरम असतानाच याला आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये जे आपण 1 वाटी साखर बारीक केलेली आहे ती टाकायची आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपली ही पिठी म्हणजेच करंजीच्या आतील सारण तयार आहे। 1 तासानंतर आपला गोळा छानपैकी मुरलेला आहे, याला आता आपण आणखी एकदा हाताने छान मळून घेऊयात। गोळा मळून घेतल्यानंतर आपल्याला इथे एक याची लाटी घ्यायची आहे आणि पतली पोळी लाटून घ्यायची आहे छोटीशी। माझ्या मम्मीने याची छान पातळ पोळी लाटून घेतलेली आहे। इथे आम्ही 2 प्रकारचे साचे वापरतो आहेत, तुम्ही कुठल्याही प्रकारचे साचे वापरू शकता कुठल्याही शेप मधले। तर सर्वात अगोदर आपल्याला हा साचा मैद्यामध्ये थोडासा डिप करून घ्यायचा आहे आणि हलक्या हातानेही पोळी आपल्याला या साच्यावर ठेवायची आहे आणि यामध्ये आपली पिठी म्हणजे जे सारण आपण बनवलेलं आहे हे टाकायचं आहे। तर हे सारण आपल्याला पोट भरून टाकायचं आहे
तुम्ही म्हणाल पोट भरून म्हणजे काय, तर आपल्याला सारण टाकण्यामध्ये अजिबात कंजूसी करायची नाही आहे। भरपूर सारण भरायचं आहे करंजीमध्ये। अशा प्रकारे तर माझ्या मम्मीने आता यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे। याला आता आपण काठाने पाणी टालावायचं आहे, थोडंसंच, जास्त पाणी नाही। आणि पुन्हा पोळी पलटी करून याला असं टाईट पाणी, जिथं आपण पाणी लावलेलं आहे त्याच्यावर बोट फिरवून घ्यायचं आहे एकदा। आणि साचा बंद करून हा जो राहिलेला पार्ट आहे हा काढून घ्यायचा आहे। बघा, आपली करंजी इजीली निघून जाते। किती सुंदर करंजी दिसते आहे आपली। अशाच प्रकारे आपण आपल्या सगळ्या करंजा बनून तयार करून घेऊया। सगळ्या करंजा करून तयार करून घेतलेल्या आहेत माझ्या मम्मीने। इथे कढईमध्ये आता आपलं तेल एकदा चेक करून घेऊयात, गरम झालेलं आहे की नाही। आपलं तेल छानपैकी गरम झालेलं आहे। यामध्ये आता आपण ज्या केलेल्या करंजा आहेत त्या छानपैकी लो मीडियम गॅसवर तळून घ्यायच्या आहेत। आपल्याला गॅसची फ्लेम खूप हाय नाही ठेवायची आहे, कमी गॅसवरच तळून घ्यायच्या आहेत। कारण की ह्या ज्या करंजा आहेत अंदर कच्च्या राहू शकतात जर आपण जास्त गॅसवर, म्हणजे मोठ्या गॅसवर जर तळल्या तर। सगळ्या करंजा तळून तयार करून घेतलेल्या आहेत माझ्या मम्मीने। बघा किती सुंदर दिसत आहेत। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग भेटूयात पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।